नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुका दिवशी या गावामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून निर्गुण हत्या करणाऱ्या नराधमास कठोर फाशीची शिक्षा करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा युवती जिल्हा संयोजिका अश्विनी आंधळे यांनी जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिले. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुका दिवशी गावामध्ये सालगडी म्हणून कामाला असलेल्या बाबू संगेवार याने शेतमालकांचं 5 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्या 5 वर्षाच्या मुलीस जीवे मारून टाकले. तरी अमानुष नराधमास फाशीची शिक्षा करण्यात यावी या प्रकरणात आपल्या स्तरावरून राज्य शासन व केंद्र शासन तसेच न्यायालय स्तरावर प्रशासनाच्या वतीने गंभीर दखल घेण्यात यावी. भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवती जिल्हा संयोजिका अश्विनी आंधळे यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिले. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुका येथे दिवशी गावामध्ये हृदय पिळून टाकणारी घटना आपल्या समोर आलेली आहे. एक 5 वर्षाची अल्पाईन एक मुलगी जिला काहीच कळत नाही अज्ञात बालकाची आज इथं बलात्कार करून अत्याचार करून तिला जीवे मारून टाकलेली आहे. अशा हृदय पिळून टाकणारी घटना त्याचप्रमाणे माणुसकीला काळीमा फासवणारी ही घटना घडलेली आहे. यात माणुसकीचे तत्व पायाखाली तुडून ज्या नराधमानी एवढं अमानुष असं कृत्य राक्षसी वृत्तीचं कृत्य केलेलं आहे या अशा नराधमाला लवकरात लवकर प्रशासनाने कठोर कारवाई करून यावर लवकरात लवकर फाशीची शिक्षा देऊन असा नराधमाला कठोर कारवाई करावी अशी मी प्रशासनाला मागणी करते. त्याचप्रमाणे अशा नराधमांसारखे पुन्हा यावर काही कार्यवाही न झाल्यास पुन्हा तयार होतील या कारणाने आपण यावर विचार करून आणि या हृदय पिळून टाकणाऱ्या अशा घटना पुन्हा होऊ नये यावर अशी कठोर कारवाई करून यावर असे कायदे निर्माण करा आणि त्यावर कार्यवाही लवकरात लवकर व्हावी अशी मी प्रशासनाला मागणी करते. या प्रशासनाने यावर दंड देऊन अशा नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मी मागणी प्रशासनाला करते. राहुल मोळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.